नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या चॅनल मध्ये स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत पनीर भुर्जी मसाला। तर जर तुम्हाला ही रेसिपी घरी बनवून पाहिजे असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, आणि जर व्हिडिओ आवडली तर लाईक करायला विसरू नका, त्याचबरोबर व्हिडिओला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। तर पनीर भुर्जी ग्रेव्ही बनवण्यासाठीचं साहित्य मी दाखवत आहे। इथे मी 250 ग्राम पनीर घेतलं आहे, जे मी असं ग्रेट करून घेतलं आहे, हे मी घरीच बनवलं आहे। तर जर तुम्हाला याची व्हिडिओ पाहिजे असेल तर प्लीज तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा, मी नक्कीच बनवेल। त्यानंतर मी इथे एक मीडियम साईजचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे, आपल्याला बारीकच चिरून घ्यायचा आहे। त्याचबरोबर इथे दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या आहे, एक मीडियम साईजचा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे, एक चमचा आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, अर्धा छोटा चमचा गरम मसाला घेतलेला आहे, एक चमचा मीठ, एक चमचा तुम्ही कोणताही ठेवणीतला मसाला घेऊ शकता। त्याचबरोबर मी इथे घेतला आहे एक चमचा लाल मिरची पावडर, अर्धा चमचा हळद आणि एक चमचा धने पावडर। मी इथे एक चमचा चिकन मसाला घेतला आहे, हा रेडीमेड तुम्ही कोणत्याही कंपनीचा घेऊ शकता, किंवा जर तुमच्या घरी एखादा दुसरा मसाला असेल तुम्ही तो सुद्धा वापरू शकता, बट या मसाल्याने खूप एक चांगली टेस्ट येते त्याच्यामुळे मी हा वापरत आहे। मी इथे एक चमचा तेल तापत ठेवलेला आहे, त्यात सगळ्यात पहिले मी कांदा घालते आहे, त्याचबरोबर हिरव्या मिरच्या, आणि आपण चांगला दोन्हीला, आणि आता आपण कांदा चांगला गुलाबीसर करून घेऊया 1 ते 2 मिनिट। त्यात मी आलं लसूण घालते आहे, हे पण आपण परतून घेऊया, जास्त वेळ नाही परतवायचं, 1 मिनिट आपण परतून घेऊ। तर कांदा इथे झालेला आहे, आता आपण मसाले घालून घेऊ आपले सगळे। मीठ घालते मी, लाल तिखट, धने पावडर आणि गरम मसाला, आता आपण यांना सगळे मिक्स करून घेऊ। पुन्हा आपण 30 सेकंद परतून घेऊया। आता यात टोमॅटो घालते आणि टोमॅटोला चांगलं आपल्याला शिजवून घ्यायचं आहे, त्याच्यामुळे 4 ते 5 मिनिटं आपण चांगले टोमॅटो शिजवून घेऊया। आपल्याला टोमॅटोला चांगलं सॉफ्ट करून घ्यायचं आहे, एकदम जसं आपण प्युरी वगैरे टाकतो जे कन्सिस्टन्सी येते तसं आपल्याला करून घ्यायचं आहे। टोमॅटो आपलं झालेलं आहे, आता मी आपला ठेवणीतला मसाला घालते, तो सुद्धा चांगला आपण परतवून घेऊया एकदा, आणि यानंतर आपण किसलेलं पनीर घालूया यात। आता याला सुद्धा आपण चांगला एकदा मिक्स करून घेऊया आणि झाकण ठेवून आपण एक वाफ काढून घेऊया 2 ते 3 मिनिटं। इथे मी चांगले एक वाफ काढून घेतली आहे आणि मी त्या अर्धा कप गरम पाणी घालते आहे थोडी सेमी ग्रेव्ही करायला, आपण इथे चांगला हलवून घेऊया। आता आपण याला 1 मिनिट परतवून घेऊया आणि मग सर्व करायला रेडी आहे। आपली पनीर भुर्जी मसाला रेडी आहे। तर जर तुम्हाला हे व्हिडिओ आवडले असेल तर प्लीज नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।